या गाडीच्या फॅसिलिटीला कम्पेअर केलं तर गाडीची कॉस्ट खूप कमी आहे कम्पेअर टू मारुतीचे स्विफ्ट वगैरे, त्यामुळे आम्ही कधी स्विफ्टचा विचार करत नाही आहे. कॉस्ट चांगली आहे आणि फॅसिलिटी कॉस्ट कमी आहे आणि फॅसिलिटी जास्त आहे. गाडीमध्ये असलेलं सगळं सुखसोयी बघून गाडीची किंमत योग्य आहे. इट इज आय फील दिस इज व्हॅल्यू फॉर मनी. द कॉस्ट आय हॅव कम्पेअर्ड विथ ऑल अदर कार्स, द कॉस्ट अँड द फीचर्स वॉट आय गॉट, दोज आर रिअली अमेझिंग इफ आय सी द कॉस्ट. फीचर्स के हिसाब से ठीक है, जो मैंने प्राइस दिया है उस हिसाब से फीचर्स प्लस और बेनिफिट्स है उसके हिसाब से ठीक है. इस फीचर्स के साथ स्विफ्ट का प्राइस जाता है अबोव 7, लेकिन जब हमने ये ख़रीदा तो ये 617 में हमको गिरा. सो ऑलमोस्ट 80,000 का डिफरेंस होता है अदर कार्स में इस फीचर्स के. सो इट्स अ गुड चॉइस. गाडीचं मी टॉप मॉडेल घेतलं 648,000 रुपयाला, त्याच्यामध्ये मला एक्सचेंज बोनस वजा जाता 7.5 लाखाची गाडी पडली. म्हणजे जर गाडीचं किंमत आणि जे गाडीचे जे फंक्शन आहेत ह्याचं जर कम्पॅरिझन केलं तर मला असं वाटतं की गाडीची 100% किंमत वसूल झाली. विदाउट ए सी मैंने खुद पर्सनली 25.68 निकाला है. जो रोड था जालना टू अमरावती, नाइट ड्राइविंग में 60-80 चलाया था मैंने, खुद ने ही 25.68 समथिंग माइलेज निकाला है. नहीं गाड़ी से एवरेज 22 दिलेलं असलं तरीसुद्धा मी जास्तीत जास्त गाडी शहरात चालवतो, त्याच्यामुळे मला 18-20 दरम्यान ॲव्हरेज मिळतं. आहे साधारण ॲव्हरेज आपल्या ड्रायविंगवर आहे, पण 18-20 पर्यंतचा ॲव्हरेज मला भेटतं या गाडीमध्ये. फ्युएल इफिशियंट म्हणजे मी परवा 2 दिवसात जवळजवळ 1,000 किलोमीटर ट्रॅव्हलिंग केलं. आपल्या इथं शेगाव मुनगाव मी तिकडे गेलो होतो आणि मला 23.23 एवढं मायलेज मिळालं. 950 किलोमीटर झालं होतं माझं रनिंग, थोडं मिळालं. त्यातलं निम्म डिस्टन्स मी जवळजवळ AC लावून चालवलं, पण त्यापूर्वी पण एकदा मला 22 ॲव्हरेज मिळालं. तो फुल टाईम AC मी लावला होता, मला 22 ॲव्हरेज मिळालं. आपल्या विंडस्क्रीनवरती जे गिअर रेशोज दिलेले आहेत त्याप्रमाणे गाडी चालवली तर कदाचित ह्याच्याही चांगलं मायलेज मिळू शकतं असं मला कॉन्फिडन्स आहे त्याबद्दल. इट इज इकॉनॉमिकल, द मायलेज ऑल्सो विथ वॉट आय गेट इन विद इन सिटी इज रिअली गुड. I get almost 18 kilometers within city and on highway I have monitored 21 to 22 kilometers per liter. It is a fuel efficient car. मतलब आज जब डीजल और पेट्रोल के प्राइसेस इतने ज़्यादा बढ़ गए उसमें अगर ये गाड़ी अबाउट 22 एवरेज देती है सो इट इज़ द बेस्ट चॉइस. फ्यूल इकोनॉमी इज़ वेरी गुड बिकॉज एज फार एज माई एक्सपीरियंस गोज आई एम गेटिंग ऑलमोस्ट 18-20 माइलेज पर किलोमीटर एंड दैट आई थिंक फॉर द फर्स्ट सर्विसिंग दैट इज़ वेरी गुड आई थिंक. It was a tough decision and it was a very difficult decision, yes of course, but considering all factors like price tag, features offered in this car, the network of the local dealer within city as well as Tata Motors network throughout the pan India, it made me wise to take decision for Vista. Swift pan maya dokyat hoti. पण बघितलं तर फीचर्स आपल्या या गाडीत जास्त मिळत होते. स्विफ्ट जर मी घेतली असती मला ABS मिळालं नसतं ह्याच वर्जनला, मला ABS मिळालं, टील स्टेअरिंग मिळालं, ते खूप लॉंग म्हणजे आपण चालवत असताना ते त्याचं येऊ मिळतं आणि बाकीचे फीचर्स म्हणजे म्युझिक सिस्टीम मिळाली मला, सगळं मिळालं. स्विफ्टच्या कम्पॅरेटिव्हली मला तेवढं ते ॲडव्हान्टेज वाटलं मला, म्हणून मी ते घ्यायला आणि प्राईसही त्या मानाने कमी आहे तेवढं असतं म्हणून मी चॉईस केला. I have compared Swift VDI and i20 from the segment and I the resale value also, you know, I sold my old car and the resale value what I got on my old car plus the discounts which offered by Tata Motors and the plus the features attracted me to take this car. Comparatively to hum log soch rahe the Swift le, lekin Swift aur iske features agar compare kare तो इसमें फीचर्स ज़्यादा है कंपेरेटिव टू प्राइस. और टाटा एक पहले से हमारी पहली गाड़ी भी टाटा इंडिका ही थी, सो एक भरोसा है टाटा पे, इसलिए विस्ता को चूज किया. या गाडीची जर स्विफ्ट बरोबर कंपेरिजन केलं तर या गाडीचं जे खालचं हाईट आहे ती स्विफ्टपेक्षा चांगली आहे आणि स्विफ्ट गाडीपेक्षा आतला जो स्पेस आहे तो खूप चांगला आहे आणि गाडी लॉंग रूटला वापरायला खूप चांगली वाटते.
The main reason was they have been using this quadrajet engine, which is a Fiat engine, and one of the best among the class.